आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा इयत्ता चौथी बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित या विषयातील घटक दिनदर्शिका दिनदर्शिकेमध्ये एकूण बारा इंग्रजी महिने असतात ज्यांना आपण ग्रेगरियन वर्षाचे महिने देखील म्हणतो आणि एकूण बारा मराठी महिने असतात ज्याला आपण भारतीय वर्षाचे महिने असे देखील म्हणतो बऱ्याचदा प्रश्न विचारताना भाद्रपद आणि मार्गशीर्ष यांच्याऐवजी भाद्र आणि अग्रहायण हे शब्द देखील वापरले जातात प्रत्येक महिन्यामध्ये दिवसांची संख्या ही वेगवेगळी असते इंग्रजी महिन्यांमधील फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी म्हणजे अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात तीस दिवस असलेले एकूण चार महिने इंग्रजी महिन्यांमध्ये येतात एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे चारही महिने लक्षात ठेवण्यासाठी एजुस्नो हे पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे एकतीस दिवस असलेले महिने एकूण सात आहेत फेब्रुवारी महिना आणि एजुस्नो मधील चार महिने असे पाच महिने सोडून जे उरलेले सर्व महिने आहेत यामध्ये एकूण एकतीस दिवस असतात जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर लीप वर्ष म्हणजे काय हे आपण पाहूयात ज्या वर्षाच्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो ते वर्ष लीप वर्ष म्हणून ओळखले जाते उदाहरणार्थ दोन हजार चार या सालाला जर आपण चार या संख्येने भाग दिला चारा पंचवीस चार शून्य शून्य आणि चार एकम चार म्हणजेच दोन हजार चार ला चारने पूर्णपणे भाग जातो कुठल्याही प्रकारची बाकी उरत नाही म्हणजेच हे लीप वर्ष आहे मात्र ज्या शतक वर्षाच्या संख्येला चारशेने पूर्ण भाग जातो ते वर्ष लीप वर्ष असते समजा सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार या प्रकारचे जर वर्ष असतील तर त्यांना आपल्याला चारशेने पूर्ण भाग द्यावा लागेल सोळाशे आणि दोन हजार या संख्यांना चारशेने पूर्ण भाग जातो म्हणजे हे लीप वर्ष आहे मात्र अठराशे एकोणीसशे एकवीसशे बावीसशे यांना चारशेने पूर्ण भाग जात नाही तर हे लीप वर्ष नाही तर ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा वर्षाची संख्या ही शतक संख्या असेल तर त्याला चारशेने भाग द्यायचा आहे काही विद्यार्थी ने भाग देतात आणि त्यांना असं वाटतं की हे लीप वर्ष आहे आणि म्हणून त्यांचे उत्तर चुकण्याचे चान्सेस असतात लीप वर्ष असल्याचा फरक काय पडतो आपण आधी पाहिलेले आहे की फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात जर वर्ष लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस येतात आणि लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण अठ्ठावीस दिवस असतात त्याच पद्धतीने मराठी महिन्यांमध्ये चैत्र महिना आहे ज्यावर लीप वर्षाचा परिणाम होतो जर लीप वर्ष असेल तर चैत्र महिन्यात एकतीस दिवस येतात आणि जर लीप वर्ष नसेल तर चैत्र महिन्यात एकूण तीस दिवस असतात मराठी महिन्यांमध्ये एकतीस दिवस असणारे एकूण पाच महिने आहेत वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद म्हणजेच वैशाख पासून तर भाद्रपद येणारे सलग पाच महिने ज्यामध्ये एकतीस दिवस असतात हे पाच महिने लक्षात ठेवण्यासाठी वैते भा हे पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे तसेच तीस दिवस असणारे एकूण सहा महिने आहेत चैत्र महिना सोडला आणि वैतेभा सोडले तर उरलेले सहा महिने ज्यामध्ये तीस दिवस असतात अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन एका वर्षामध्ये एकूण बारा महिने असतात म्हणजेच एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात हेच जर मापन आपण आठवड्यांमध्ये करायचं म्हटलं तर बावन्न आठवडे आणि एक दिवस मिळून एक वर्ष बनत असते एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात आणि एका दिवसामध्ये चोवीस तास असतात एका आठवड्यामध्ये एकूण सात दिवस असतात त्या सात दिवसांना वेगवेगळे सात वार येतात जर लीप वर्ष असेल तर एका वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात म्हणजेच बावन्न आठवडे आणि दोन दिवस जर लीप वर्ष नसेल तर एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात ज्यामध्ये बावन्न आठवडे आणि एक दिवस येतात एखाद्या तारखेला जो वार असतो तोच वार त्या नंतरच्या आणि त्या आधीच्या सातव्या दिवशी देखील असतो समजा जर आठ मे या तारखेला रविवार असेल तर आठ मेच्या सात दिवस आधी येणारी तारीख असणार आहे एक मे आणि सात दिवसानंतर येणारी तारीख असणार आहे पंधरा मे तर एक मे आणि पंधरा मे या तारखांना देखील तोच वार असेल जो आठ ला होता काही महत्वाची माहिती एखाद्या महिन्यात एक, एक तारखेला जो वार येतो तोच वार त्या महिन्याच्या एकोणतीस तारखेला देखील येतो दोन तारखेला जो वार येतो तोच वार तीस तारखेला देखील येतो आणि तीन तारखेला जो वार येतो तोच वार एकतीस तारखेला देखील येतो म्हणजे जर एक तारखेला रविवार असेल तर एकोणतीस तारखेला देखील रविवारच असणार आहे जर लीप वर्ष नसेल तर एक जानेवारीला जो वार येतो तोच वार एकतीस डिसेंबरला येतो म्हणजेच एक जानेवारीला जर रविवार असेल तर एकतीस डिसेंबरला देखील रविवार असेल मात्र जर लीप वर्ष असेल तर एक जानेवारीला जो वार येईल त्याच्या पुढचा वार एकतीस डिसेंबरला येईल म्हणजे जर एक जानेवारीला रविवार असेल तर एकतीस डिसेंबरला सोमवार असणार आहे प्रत्येक अठ्ठावीस वर्षानंतर तीच दिनदर्शिका येते अजून महत्वाची माहिती अठ्ठावीस दिवसांचा जर महिना असेल तर त्यामध्ये असणारे सातही वार हे चार वेळा येतात जर महिना एकोणतीस दिवसांचा असेल तर फक्त एक तारखेला येणारा वार पाच वेळा येतो आणि बाकी उरलेले सर्व वार चार वेळा येतात जर महिना तीस दिवसांचा असेल तर फक्त एक आणि दोन तारखेला येणारा वार पाच वेळा येतो आणि बाकी सर्व वार हे चार वेळा येतात महिना जर एकतीस दिवसांचा असेल चा तर एक दोन आणि तीन या तारखेला जे वार असतील ते पाच वेळा येतात आणि बाकी सर्व वार हे चार वेळा येतात आता आपण दिनदर्शिकेचे कालमापन शिकूयात या घटकावर प्रश्न विचारले जात असताना काही ठराविक शब्दांचा वापर केला जातो ते आपण पाहूयात दिनांक दोन पासून चार दिवस मोजल्यास कोणती तारीख येते आता बघा प्रश्नामध्ये पासून हा शब्द वापरण्यात आलेला आहे जेव्हा प्रश्नामध्ये पासून हा शब्द वापरला जातो तेव्हा दिलेला दिवस देखील आपल्याला मोजायचा असतो म्हणजेच जर दिनांक दोन पासून आपल्याला चार दिवस मोजायचे असतील तर दोन तारीख देखील आपल्याला मोजावी लागेल तर चार दिवस कसे येतील दोन तीन चार आणि पाच तर आपलं येणार उत्तर असणार आहे दिनांक पाच दिनांक दोन नंतर चार दिवस मोजल्यास कोणती तारीख येते यामध्ये नंतर हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि जेव्हा प्रश्नांमध्ये नंतर हा शब्द वापरला जातो तेव्हा दिलेला दिवस मोजायचा नसतो म्हणजेच दोन तारीख सोडून आपल्याला दिवस मोजावे लागतील तर येणारे दिवस असतील दिनांक तीन चार पाच आणि सहा तर आपलं उत्तर असणार आहे दिनांक सहा दिनांक दोन पासून चार दिवसांनी कोणती तारीख येईल यामध्ये दोन शब्द दो वापरण्यात आलेले आहे पासून आणि दिवसांनी जेव्हा पासून हा शब्द वापरला जातो तेव्हा दिलेला दिवस आपल्याला मोजायचा असतो मात्र दिवसांनी हा शब्द दिवस वापरला असेल तर येणाऱ्या दिवसाच्या नंतरचा दिवस आपल्याला मोजायचा आहे जसे की दिनांक दोन पासून आपण मोजायचं म्हटलं तर दिनांक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच चार दिवस होत आहे पाच तारखेला मात्र येथे दिवसांनी म्हटलंय म्हणजेच पाच तारखेच्या पुढील तारीख आपलं उत्तर असणार आहे ती आहे दिनांक सहा दिनांक दोन ते दिनांक चार पर्यंत एकूण किती दिवस होतील जेव्हा प्रश्नांमध्ये ते हा शब्द वापरला जातो तेव्हा दिलेला दिवस मोजायचा असतो आणि पर्यंत हा शब्द वापरला जातो तेव्हा तो दिवस देखील मोजायचा असतो म्हणजे आपल्याला दिनांक दोन आणि दिनांक चार हे दोनही दिवस आपल्याला मोजायचे आहेत तर आपले उत्तर असणार आहे दिनांक दोन तीन आणि चार एकूण तीन दिवस दिनांक दोन ते दिनांक चार या दरम्यान एकूण किती दिवस येतील यामध्ये दरम्यान हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि जेव्हा दरम्यान हा शब्द वापरला जातो तेव्हा पहिला आणि शेवटचा दिवस मोजायचा नसतो म्हणजेच दिनांक दोन आणि दिनांक चार हे दिवस आपल्याला सोडावे लागतील त्यांच्यामध्ये येते दिनांक तीन म्हणजेच उत्तर असणार आहे एक दिवस एखाद्या व्यक्तीचे पूर्ण वर्षात वय मोजताना जन्मवर्ष सोडून पुढील वर्षांपासून आपल्याला मोजायचे असते समजा जर सन दोन हजार साली एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तर दोन हजार एक पासून आपल्याला मोजावे लागेल जर प्रश्न असा असेल की दोन हजार दहा साली त्या व्यक्तीचं वय किती तर आपल्याला दोन हजार एक ते दहा पर्यंत एकूण दहा वर्षे येतात आणि तेच आपलं उत्तर असणार आहे वर्षातील काही महत्वाचे दिवस आपण पाहूयात एक जानेवारी हे नवीन वर्षारंभ म्हणजेच नूतन वर्षारंभ तेवीस जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो तीस जानेवारी या दिवशी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते चौदा एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो एक ऑगस्ट या दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते नऊ ऑगस्ट या दिवशी क्रांती दिन आपण साजरा करतो आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करतो पाच सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो दोन ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या दोन महापुरुषांची जयंती असते चार ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून ओळखला जातो चौदा नोव्हेंबर या दिवशी बालदिन आपण साजरा करतो त्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते पंचवीस डिसेंबर हा दिवस नाताळ म्हणजेच क्रिसमस आपण साजरा करतो आणि त्याच दिवशी भारत जोडो दिन हा देखील साजरा केला जातो प्रत्येक वर्षातील लोकमान्य टिळक पुण्यतिथी शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि बालदिन या चारही दिवशी सारखाच वार असतो म्हणजे जर लोकमान्य टिळक पुण्यतिथी मंगळवारी असेल तर शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन आणि बालदिन देखील मंगळवारीच येतील हे चार वार लक्षात ठेवण्यासाठी एक पॅटर्न आहे लोटी शिदी स्वादी बादी लोटी म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी शिदी म्हणजे शिक्षक दिन स्वादी म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि बादी म्हणजे बालदिन तसेच प्रत्येक वर्षातील महाराष्ट्र दिन महात्मा गांधी जयंती आणि नाताळ या तीन दिवशी सारखा वार असतो हे तीन दिवस लक्षात ठेवण्यासाठी म म ना हे पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे म मा म्हणजे महाराष्ट्र दिन म म्हणजे महात्मा गांधी जयंती आणि ना म्हणजे नाताळ तसेच जर लीप वर्ष असेल तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जो वार असतो त्याच्याच पुढचा वार प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी असतो म्हणजेच जर स्वातंत्र्य दिनी रविवार असेल तर प्रजासत्ताक दिनी सोमवार असणार आहे आणि जर लीप वर्ष नसेल तर स्वातंत्र्य दिनी जो वार येईल त्या लगतचा एक वार सोडून त्याच्या पुढील वार प्रजासत्ताक दिनी येईल म्हणजे जर स्वातंत्र्य दिन रविवारी असेल तर प्रजासत्ताक दिन हा मंगळवारी येईल प्रत्येक महिन्याच्या त्याच तारखेस तोच वार येणारे महिने जर लीप वर्ष असेल तर जानेवारी एप्रिल आणि जुलै या तीनही महिन्यांच्या तारखांना येणारे वार हे सारखे असतात म्हणजे जर एक जानेवारीला रविवार असेल तर एक एप्रिल आणि एक जुलै यांना सुद्धा रविवार असणार आहे त्याचप्रमाणे फेब्रुवारी आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या तारखा आणि वार सारखे असतात मार्च आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे वार सारखे असतात आणि सप्टेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे वार देखील सारखे असतात जर लीप वर्ष नसेल तर जानेवारी आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या तारखा आणि वार सारखे असतात फेब्रुवारी मार्च आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या तारखा आणि वार सारखे असतात एप्रिल जुलै या दोन महिन्यांचे वार आणि तारखा सेम असतात आणि सप्टेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांच्या तारखा व वार सुद्धा सेम असतात काही ठराविक प्रश्न सोडवण्यासाठी काही ट्रिक्स आपल्याला माहिती असणे गरजेचे आहेत ते आपण पाहूयात पहिले जे तीन महिने असतात म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांमध्ये मिळून जर लीप वर्ष असेल तर एक्क्याण्णव दिवस असतात आणि लीप वर्ष नसेल तर नव्वद दिवस असतात दुसरे तीन महिने म्हणजेच एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये एकूण एक्क्याण्णव दिवस असतात तिसरे तीन महिने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने मिळून ब्याण्णव दिवस असतात आणि चौथे तीन महिने म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने मिळून ब्याण्णव दिवस असतात अशा प्रकारे जर पाहिलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये जर लीप वर्ष असेल तर तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि लीप वर्ष नसेल तर तीनशे पासष्ट दिवस असतात या सर्व ट्रिक्स जर आपण लक्षात ठेवल्यात तर बरेचसे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते आता या पूर्ण घटकांवर आधारित प्रश्न प्रकार कशा प्रकारचे असतात हे आपण पाहूयात सव्वा पाचशे तास म्हणजे किती दिवस एका दिवसामध्ये एकूण चोवीस तास असतात हे आपण शिकलेलो आहोत तर आता सव्वा पाचशे म्हणजे पाचशे पंचवीस या तासांना आपल्याला चोवीसने भाग द्यायचा आहे जो भागाकार येईल ती दिवसांची संख्या असणार आहे आणि जी बाकी उरेल ते तासांची संख्या असणार आहे पाच मेला रविवार असेल तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल मे महिन्यामध्ये एकूण एकतीस दिवस असतात आणि तीन तारखेला जो वार येतो तोच वार एकतीस तारखेला येत असतो तर पाच मेला जर रविवार असेल तर तीन मेला असणार आहे शुक्रवार आणि तोच वार एकतीस तारखेला देखील असेल एका वर्षाचा बालदिन शनिवारी येतो तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल लोटी शेदी स्वादी बादी हा पॅटर्न आपण शिकलेलो आहोत त्यावरून तुम्हाला लगेच याचं उत्तर येणार आहे शिक्षक दिनापासून चोवीस दिवस रजेवर गेलेल्या पाटील सरांना कोणत्या तारखेला शाळेत हजर व्हावे लागेल शिक्षक दिन कधी असतो तर पाच सप्टेंबर येथे आपल्याला पासून हा शब्द वापरण्यात आलेला आहे जेव्हा पासून हा शब्द प्रश्नामध्ये येतो तर तो दिवस देखील आपल्याला पकडायचा असतो म्हणजेच पाच सप्टेंबर पासून आपल्याला चोवीस दिवस मोजायचे आहेत एकोणीसशे नव्वद साली जन्म झालेल्या कुसुमला दोन हजार दहा साली वयाची किती वर्षे पूर्ण होतील कधीही वय मोजताना जन्माचे जे वर्ष असते ते पकडायचे नसते यावरून तुम्हाला उत्तर मिळेल सव्वीस जानेवारी दोन हजार वीस साली साजरा होणारा प्रजासत्ताक दिन हा भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन असेल भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी साजरा करण्यात आला होता यावरून आपल्याला उत्तर लगेच मिळेल कोणत्या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तीचा वाढदिवस दर चार वर्षांनी येतो या प्रश्नाचा लीप वर्ष या संज्ञेशी संबंध आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी गुरुवारी आल्यास क्रांतीदिन कोणत्या वारी येईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहित असण्यासाठी दोन्हीही दिवसांच्या तारखा आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे एका घड्याळात सहा ठोके होण्यास अर्धा मिनिट वेळ लागतो तर पंधरा ठोके होण्यास किती सेकंद लागतील एक मिनिट म्हणजेच साठ सेकंद अर्धा मिनिट म्हणजे तीस सेकंद तीस सेकंदांमध्ये सहा ठोके वाजतात म्हणून आपल्याला तीस या संख्येला सहाने भाग द्यावा लागेल उत्तर येत आहे पाच सेकंद म्हणजेच एक ठोका होण्यास पाच सेकंद लागतात तर पंधरा ठोके होण्यास किती सेकंद लागतील याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे भावेश आणि तेजू यांच्या वयातील फरक पाच वर्ष आहे तर पाच वर्षांनंतर त्यांच्या वयात फरक किती असेल बघा हा ट्रिक क्वेश्चन आहे वयातील फरक हा कधीच बदलत नसतो पाच वर्षांनंतर देखील दोघांच्या वयातील फरक हा तितकाच असेल आणि दहा वर्षांनी देखील तितकाच असेल गटात न बसणारे पद ओळखा या पद्धतीमध्ये बऱ्याचदा महिन्यांमध्ये असणाऱ्या दिवसांच्या संख्येवर आधारित प्रश्न असतो दोन जानेवारी दोन हजार अकरा ला गुरुवारी प्रशांतचा वाढदिवस होता तर त्याचा पुढचा वाढदिवस कोणत्या वारी येईल आरती लीनापेक्षा तीन दिवसांनी मोठी आहे लीनाचा जन्म शनिवारी झाला असेल तर आरतीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल आरती लीनापेक्षा मोठी आहे म्हणजेच आरतीचा जन्म हा लीनाच्या आधी झालेला आहे या प्रश्नांव्यतिरिक्त जर अजून काही प्रश्न असतील ज्यांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकतात आणि सोबतच अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांवर आधारित व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात येत आहेत तर हे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये